बातमीपत्राच्या सुरुवातीला कोल्हापुरातून एक मोठी बातमी। कोल्हापुरात आणखी एकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय आहे, कारण हातकणंगले तालुक्यातील अमीन मुल्ला यांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। कोल्हापुरातील हा चौथा उष्माघाताचा मृत्यू ठरू शकतोय। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। कोल्हापुरात हा मृत्यू झालाय, उष्माघातानं आणखी एकाचा जीव गेला असल्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे, कारण हातकणंगले तालुक्यातील अमीन मुल्ला यांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। आणि जर हे खरं ठरलं तर कोल्हापुरातील हा चौथा उष्माघाताचा मृत्यू ठरू शकतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये वाढत्या उष्माचे परिणाम आता आहे ते समोर येऊ लागलेले आहेत, कारण कोल्हापूरचा पारा आहे तो 40 अंशाच्या वर गेलेला आहे आणि आतापर्यंत यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला होता आणि हातकणंगले तालुक्यातील एका व्यक्तीचा सुद्धा आज सकाळी आहे ते यानिमित्तानं मृत्यू झालेला आहे। आणि एकूणच यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। त्यांचा अहवाल आहे तो काही तासातच आपल्याला उपलब्ध होईल, मात्र एकूणच जर त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असेल तर हा कोल्हापुरातला चौथा बळी आहे ते यानिमित्तानं ठरणार आहे। मात्र आरोग्य विभागाने या संदर्भात आता नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि दक्षता घेण्याच्या इथे सूचना केलेल्या आहेत, कारण दिवसेंदिवस आहे ते पाऱ्यामध्ये वाढच होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे आरोग्य सांभाळण्याच्या सूचना आहेत त्या आरोग्य विभागाने केलेल्या आहेत। मात्र एकूणच कोल्हापूरची स्थिती पाहायला गेली तर पारा हे 40 अंशाच्या वर आहे तो जाताना पाहायला मिळते आणि त्यामुळे अनेक जणांचे यामुळे आहे ते मृत्यू होताना समोर येताना ते दृश्य आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून। सध्या राज्याचं राजकारण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाभोवती सुरू आहे आणि अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलंय, मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर अजित पवारांचं नाव नाहीये, त्यामुळे अजितदादा उद्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनोद, आधीच अजित पवार हे राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं चर्चा सुरू असतानाच आता या कार्यक्रम पत्रिकेमध्येच अजित पवारांचं नाव नसल्याचं पाहायला मिळतंय। विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्याच्या शिबिराला नसणार आहे, कारण त्या शिबिरामध्ये त्यांचं नाव नाही। मुंबई काँग्रेसचं, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उद्या घाटकोपर येथे शिबिर आहे आणि शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचं उद्घाटन केलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर खास करून महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील, त्याचबरोबर छगन भुजबळ सहित अनेक वरिष्ठ नेते या शिबिराला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे, परंतु अजित पवार या शिबिराला मार्गदर्शन करताना पाहायला मिळणार नाही असंही या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे। आणि खास करून जे पत्रक काढलं आहे मुंबई काँग्रेसकडून त्यामध्ये अजित पवारचं नाव मात्र त्या ठिकाणी नाही। आधीपासूनच अजित पवार हे नाराज आहे, पुन्हा पक्षांमध्ये नाराजी वाढत चालली आहे काही हाही एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो, परंतु उद्याचा जो शिबिर आहे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यामध्ये अजित पवारांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी नसणार आहे हेही या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरंय, विनोद धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता आणखीन एक मोठी बातमी। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे, कारण राहुल गांधी यांची याचिका सुरत न्यायालयानं फेटाळून लावली आहे। मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा झाली होती आणि या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरता राहुल गांधींनी सुरत कोर्टात धाव घेतली होती, मात्र या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिलाय। या प्रकरणी राहुल गांधी आता हायकोर्टात अपील करणार आहेत। जो मनाई अर्जी थी हमने कन्विक्शन पे राहुल जी ने मनाई डिमांड करी थी, मनाई रिक्वेस्ट करी थी, वो कोर्ट ने सिंपल रिजेक्ट कर दी। कोई रीजन नहीं दिया है कोर्ट ने, रीजन कोर्ट शाम को देगी। तर आपण पाहतोय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये आणखीनच मोठी वाढ झालेली आहे। राहुल गांधी यांची याचिका सुरत न्यायालयानं फेटाळून लावली आहे। मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा झाली होती आणि या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरता राहुल गांधींनी सुरत कोर्टात धाव घेतली होती, मात्र या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिलाय आणि या प्रकरणी आता राहुल गांधी हायकोर्टात अपील करणार आहेत। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल गांधी हे हायकोर्टात आता अपील करणार आहेत। राहुल गांधी यांची याचिका सुरत न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरता राहुल गांधींनी सुरत कोर्टात धाव घेतली होती।
मात्र या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे. त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे. आणि आता या प्रकरणी राहुल गांधी हे हायकोर्टात अपील करणार आहेत, त्यामुळे आता हायकोर्ट नेमकं काय निर्णय देतं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय, राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ झालेली आहे. राहुल गांधी यांची याचिका सुरत न्यायालयानं फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या चर्चांना पेव फुटलेले आहेत आणि अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सूचक वक्तव्य केलंय. पॉझिटिव्ह वातावरणात जर अजून काही बदल होणार असेल तर त्याचं स्वागतच आहे असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. राहुल नार्वेकरांचा नेमका रोख काय आणि कुणाकडे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. शासनाचा कामाचा वेग हा चांगला दिसून येत आहे. विधिमंडळात विधिमंडळ सदस्य अत्यंत चिकाटीने काम करत आहेत. दिवसाचं 9.5 तास कामकाज झालेलं आहे. 150+ जास्त लक्षवेधी सूचनांवरती चर्चा झाली आहे. तर एकूण या प्रोग्रेसिव्ह आणि पॉझिटिव्ह वातावरणात अजून कुठचा अजून पॉझिटिव्ह बदल जर होणार असेल तर त्याचं स्वागत होईल. उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्यात तात्या पाटलांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. पण राऊतांसारखा माणूस माझ्यावर बोलत असेल तर थेट सभेत शिरेन असा इशारा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलाय. 23 एप्रिलला उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यामध्ये सभा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील बोलत होते. मित्र जे आहे आरोतात्या जयंत्यावर माझा त्यांचा फार माझ्यावर उपकार होता. ते कैलासवासी आरोतात्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत आहेत. आरोतात्यांचं आणि उद्धव साहेबांचं पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी ते येत आहेत. मला तरी असं वाटतं की पुतळ्याच्या कामाला येत असतील तर जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वागत आहे. पण कोणी माझ्यावर किंवा संजय राऊतसारखा माणूस जर कोणी बोलत असेल तर मी SPना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं, नाहीतर मी तिथे सभेत घुसेल. घुसान वाट बघतोय आम्ही. घुसा आणि परत जाऊन दाखवा. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना घेऊन पोलीस अकोल्याकडे रवाना झालेले आहेत. देशमुखांची पाणी संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली होती. फडणवीस यांच्या बंगल्यावर आंदोलन करण्यासाठी गेलेल्या देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अकोला जिल्ह्यातील क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत टँकरभर पाणी घेऊन देशमुखांनी जलसंघर्ष यात्रा काढली होती. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना याच खारयुक्त पाण्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं, एक लक्षात घ्या. पण आज तेच देवेंद्र फडणवीस सत्तेवर बसल्यावर ह्या आमच्या आंदोलकांना भेटायला तयार नाही. ही मोगलाई आहे आणि उलट अटक केली आमदारांना कार्य करताना अटक केली. 144 कलम लावले म्हणजे एखादी दंगल शमवण्यासाठी मोठा फौज फाटा आणावा अशा प्रकारे हजारो पोलीस तिथे आणले गेले आणि नितीन देशमुखांना अटक करून घेऊन गेले. त्याला मोगलाई नाही म्हणायचं तर काय, महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची मोगलाई सुरू. नागपूर रत्नागिरी महामार्ग लातूरमधून जातोय आणि याच मार्गात महात्मा बसवेश्वरांच्या पूर्णाकृती पुतळा येत असल्यानं पुतळा हटवण्याबाबत हालचाली सुरू झाल्यात. यावरून लिंगायत समाजाकडून बसवेश्वर चौकात आमरण उपोषण केलं जात आहे. दरम्यान भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन बसवेश्वरांचा पुतळा हटवणार नसल्याचं आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी अमित देशमुखांवर देखील नाव न घेता निशाणा साधलाय. हा महामार्ग बाभुळगाव मार्गे जावा आणि तिथल्या जमिनीचे भाव वाढावेत यासाठी समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणावरून येत्या काही दिवसात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. जरी माझ्या विभागाशी संबंधित विषय असेल, आपण ठरवायचंय. आपण दिलेला जो काही निर्णय खालच्या लोकांनी सर्वांनी जे जनभावना असतील त्याच भावनेचा आदर करू आणि जनभावनेचा आदर केला जाईल असा त्यांच्याकडनं आपल्याला शब्द मिळालेला आहे. निश्चित इथून होत असणारे जे काही चेंजेस असतील, फ्लायओव्हर असेल किंवा घ्यायचा असेल तर तो फ्लायओव्हरही बाजूला एक हाफ फ्लायओव्हर आपल्याला घेता येतो. या भागामध्ये सुरळीत ट्रॅफिक मेंटेन करून कोणत्याही प्रकारे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा इथून सरकणार नाही हे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून लातूरच्या जनतेला सांगतो. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागानं छापे टाकलेले आहेत. एकाच वेळी 15+ बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर हे छापे टाकण्यात आलेत. मुंबई पुणे संभाजीनगर आणि नाशिकमधल्या पथकानं एकाच वेळी ही कारवाई केली आहे. पहाटे 6 वाजल्यापासून 200+ आयकर कर्मचाऱ्यांचं पथक नाशिकमध्ये आहे.
तर आयकर विभागाची 50 वाहनांची टीम शहराच्या वेगवेगळ्या भागातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर छापेमारीसाठी दाखल झाली आहे. नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांवर एकाच वेळी आयकर विभागाने छापेमारी केलेली आहे. तब्बल 20 ते 25 बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आलेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय आयकर विभागाचे अधिकारी जे आहे ते आता या ठिकाणी दाखल होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी केली जाते. नाशिकच्या तब्बल 20 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवरती ही छापेमारी केली जाते. आयकर चुकवल्या प्रकरणी किंवा आयकरमध्ये काही तफावत आहे का या सगळ्या प्रकरणी तपास करण्यासाठी हे पथक जे आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे. नाशिकमधल्या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर हे अधिकारी दाखल झालेले आहे. आपण जर बघितलं तर बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि ज्या कार्यालयांवरती छापेमारी करण्यात आली ज्यामध्ये घरं असतील, बांधकाम व्यावसायिकांच्या साईट्स असतील, त्याबरोबर काही फार्महाऊसेस असतील, अशा सगळ्याच ठिकाणी हे अधिकारी जे आहे ते दाखल होत आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात. नेमकं काय सर, सर आप क्या कारवाई कर रहे हैं? सर क्या कारवाई कर रहे हैं आप लोग? क्या कार्रवाई कर रहे हैं आप लोग? कमेंट नहीं कर सकते. एक ही दिन में कितने लोगों पर कार्रवाई की गई है सर? सर कितने लोगों पर कार्रवाई की गई? नो कमेंट्स प्लीज. आपण बघतो हे आयकर विभागाचे अधिकारी आहे. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया ते आता देत नसले तरी एकाच वेळी 20 ते 25 अधिकाऱ्यांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो हे अधिकारी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे. बांधकाम व्यावसायिक आपण दृश्यांमध्ये बघतोय दीपक, ह्या सगळ्या बांधकाम व्यावसायिकांना अशा पद्धतीनं घरून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि या बांधकाम व्यावसायिकांना घेऊन हे सगळे अधिकारी जे आहे ते आता या कार्यालयात दाखल झालेले आहे. मात्र माध्यमांचे कॅमेरे बघितल्यानंतर हे बांधकाम व्यावसायिक जे आहे त्यांना घेऊन नेलं जात आहे. पुन्हा एकदा या ठिकाणून त्यांच्याच कार्यालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र अशा पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कर चकवेगिरी झाली का याचा तपास करण्यासाठी अधिकारी आले होते. आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय न्यूज 18 लोकमतवरती. बांधकाम व्यावसायिकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र एकाच वेळी अशा पद्धतीच्या छापेमारीमुळे शहरामध्ये एक बांधकाम व्यावसायिकांचे धाबे पूर्णतः दणाणले आहे आणि एक भीतीचं वातावरण बांधकाम व्यावसायिकमध्ये कर चुकीगिरी करणाऱ्यांमध्ये निर्माण झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. राज्यात नवीन किमान वेतन लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे. कामगार संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून नियमानुसार कामगारांना न्याय देणार आणि असंघटित कामगारांची नोंदणी आणि नवीन किमान वेतन जाहीर करणार. तसंच विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदभरती तातडीनं करणार असल्याचं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितलंय. सह्याद्री अतिथीगृहावर कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक पार पडली आणि यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. भारताचे गौरवशाली व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध उद्योगपती श्री मुकेशभाई अंबानी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विश्वविक्रम विजेते कला दिग्दर्शक आर्टिस्ट श्री उल्हास भालचंद्र नांद्रे यांनी तामिळनाडू येथील येरकोड हिल्स शेलम या ठिकाणी 1,00,000 स्टोनच्या माध्यमातून 20x20 फुटांचं विशाल पोर्ट्रेट साकारलेलं आहे. यासाठी 9 तास कालावधी लागलाय. एका शाळकरी मुलाचा आणि त्याच्या शिक्षकाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. नटरंग सिनेमातील एका गाण्यावर हा मुलगा आपल्या सरांसोबत म्युझिकल जुगलबंदी करताना दिसतोय. आर्यन भांगरे असं या मुलाचं नाव असून संतोष मोरे असं त्याच्या शिक्षकाचं नाव आहे. त्यांची अनोखी जोडी सध्या सोशल मीडियावर पसंतीस उतरते. नागपूर शहरालगत असलेल्या नांद या ठिकाणी महामार्गावर बिबट्यानं ठाण मांडल्याचा व्हिडिओ समोर आलाय. बिबट्याला पाहून वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.